इचलकरांची इथं हॉटेल व्यावसायिकाच्या घराला शॉर्ट सर्किट ना लागलेल्या आगीत टीव्ही फर्निचरसह प्रापंचिक साहित्याचं सा नुकसान झालं भोवनेमाळ परिसरात असलेल्या या घराला बाहेरून कुलूप होतं मात्र घरातील अकरा वर्षीय मुलीनं प्रसंगावधान राखल्यानं मोठं नुकसान टळलं इचलकरंजीतील भोनेमाळ इथं बाळासाहेब मुजावर यांच्या मालकीची इमारत आहे या इमारतीमध्ये हॉटेल व्यावसायिक उदय शेट्टी भाड्यानं राहतात उदय शेट्टी हे कामानिमित्त परगावी गेली असून त्यांची पत्नी ही आज दुपारी वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेली होती मात्र घरात अकरा वर्षीय अचानक घरात आग लागल्याचं निदर्शनास येताच तिनं आरडाओरडा करत गॅलरीकडे धाव घेतली त्यानंतर हिदायत मुजावर सह काही नागरिकांनी तात्काळ इमारतीवर चढून तिला बाहेर काढला आणि कुलूप तोडून मदत कार्य सुरू केला नगरपालिकेच्या अग्निशमन दला ही पाचारण करण्यात आला धुरामुळं मदत करण्यात अडथळे येत होते मात्र अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली मात्र या आगीत टीव्ही व्ही फर्निचर वायरिंगसह घरातील प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय घरात दोन गॅस सिलेंडरसह अन्य लाकडी फर्निचरही होतं घराला बाहेरून कुलूप होतं मात्र गॅलरीचा दरवाजा उघडा असल्यानं मुलींना आरडाओरडा केल्यानं मोठं नुकसान टळलं